राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. अयोध्येतील कार्यक्रम म्हणजे भाजपचा इव्हेंट आहे, त्यात राजकारण करू नका, रामाला पुन्हा वनवासात पाठवू नका असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तर राऊतांची भूमिका हिंदुत्वेष्टी असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे अनेक लोक तिथे जाणार नाही. हा पक्षीय कार्यक्रम, हा राष्ट्रीय कार्यक्रम असता तर आम्ही त्यात लक्ष घातला. पक्षीय कार्यक्रम आहे, त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम होऊ द्या, त्यांच्या पक्षाला त्यांना झेंडा फडकवू द्या, गर्भगृहात जाऊन फोटो काढू द्या, आमचं काहीच म्हणणं नाही. प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत. अशा प्रकारचं राजकारण करून प्रभू श्रीरामाला त्रास होईल, त्यांचा आत्म्याला त्रास होईल आणि परत ते वनवासात जातील असं कृत्य करू नका असं माझ्या त्यांना हात जोडून विनंती आहे. जी मुस्लिम लीगची भूमिका आहे, जी हिंदू द्वेषी काँग्रेसची भूमिका आहे, मी फारसा मंदिरात जात नाही असं म्हणणाऱ्या पवार साहेबांची जी भूमिका आहे तीच पुढे रेटण्याचं काम हा संजय राजाराम राऊत करतोय. तर मी महाराष्ट्र सरकारला सांगेन, असलेलं ह्याचं संरक्षण काढा आणि हिंदूंच्या हवाले ह्याला करा. परत दोन पायावर घरी जाणार नाही एवढी काळजी हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते निश्चित पद्धतीने घेतील.